तर सकाळ सकाळ ओवी आणि मामाची चालू आहे साफसफाई. येस. हॅलो हॅलो. सात वाजता उठली रे तिला, तिला इकडे झोप लागली मस्त. ए मम्मीची आठवण आली का तुला? नाही आली. ती मम्मीला फोन करून विचारते तुला झोप लागली ना बोलते. काय ग. तर ओवी आणि प्रीत साफसफाई करतायत, ओटी साफ करतायत. नमस्कार मंडळी. तर आजचा दिवस खूप धमालात जाणार आहे आणि आणि गुड्डी मावशीनी मला अभ्यासाला लावले. ओवीचा आहे पेपर उद्या. कसला पेपर आहे? मराठी. मराठीचा पेपर आहे. तर गुड्डी मावशीने मला निबंध करायला लागला. फर्स्ट आहे पाणी आणि पाण्याचे हळू हळू, आणि सेकंड आहे माझी आई. तर तिला निबंध पाठ करायला बसवलंय मी. दिसा उद्या मराठीचा पेपर आहे. तर आंघोळ वगैरे झाली, नाश्ता वगैरे झालेला आहे ओवीचा. काय नाश्त्याला खाल्लं? ब्रेड. आणि दुसरं काय? आणि डोसा. तर तिला आंबोळी सुद्धा बनवलेली आहे. ते नाश्ता वगैरे झाला आणि तिला बोलू अभ्यास कर मग आपण खेळू. मामा मी पेंटिंग बनवणार होते पण मामानी तो व्हाईट पेंट लावला, मग तो बाहेर सुकायला ठेवलाय. मग त्यासाठी मी आता पेंटिंग बंद केली जोपर्यंत तो सुकतोय. तिला पेंटिंग सुद्धा करायची आहे पण त्या पेंटिंगच्या बोर्डवर पहिले व्हाईट कलर लावलाय, तो उन्हामध्ये सुकत ठेवलाय. तू सुकेपर्यंत तिला सांगितलं अभ्यास कर, नंतर मग आपल्याला ड्रॉइंग करायचे. तर ह्याच्यावरती तयार झाले अभ्यास करायला. तर आजचा ब्लॉग बघा फुल धमाल येणार आहे परत एकदा. तर आता आले मी किचनमध्ये. आई नाश्ता बनवते. सगळ्यांनी नाश्ता सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे, माझा आणि आईचा राहिलेला आहे. तर आता आम्ही खातोय आंबोळी आणि चटणी केलेली आहे, म्हणजे पोळा आणि चटणी खाते. तर आई आता बनवते माझ्यासाठी मस्त गरम गरम. आमच्या घरामध्ये फेमस आहे आंबोळी. तुम्ही काही जण आंबोळी बोलता, आमच्या ते पोळा बोलतात त्याला. तर डोसा ओवीच्या भाषेमध्ये डोसा हा. तर फेमस आहे, तर म्हणजे नाश्त्याला लागतो कधीतरी, महिन्यातून एकदा किंवा दोनदा आई बनवते. हे नाही सगळ्यांना, सगळ्या डाळी पण असतात त्याच्यामध्ये, है नाही. आणि पोषक जरा पोटामध्ये जातं, पौष्टिक म्हणून आई बनवते. आता बनवते, तयारी सगळी झालेली आहे. तवा तापलाय तुझा, टाकायला लागे. दाखव कसा टाकतेस तू. तर हा आहे प्रीतचा नाश्ता. त्याला इथे पहिले गरम गरम आईने बनवलेत. हॅलो. नमस्कार. नमस्कार. घ्या ना पटकन नाश्ता करा. इकडे काय चालू आहे? तुला निबंध पाठ करायला सांगितले की पळ्यावर लिहायला सांगितलंय. पटापट कर पटकन. रवीचा निबंध चालू आहे. हा तेच ना, मराठीचा पेपर आहे. मराठीचा पेपर आहे. कसे झालेत? छान झालं, एक नंबर. इकडे आमच्याकडे पेंटर आलेले आहेत. ओवी काय काढतेस तू? हे ढग आहेत का? अच्छा, हे ओवीचे ढग आहेत. प्लायवूड घेतलंय मामाकडून मागून आणि त्याच्यावर ड्रॉइंग काढते. अभ्यास झाला का? निबंध पाठ झाला? आणि मम्मीने मला विचारलं मग काय मी सांगणार, ओवीने पाठ केला की नाही निबंध? काय ग काय बोलते मी? हसते व ती मावशीकडे आहे तर मजा करून घेते, पेंटिंग करते. कलर आणलेले आहेत आणि हा प्लायवूड आहे प्रीतचा कामाचा काहीतरी आहे तो. तर त्याच्यावर तिही ड्रॉइंग करते. ओके. आणि आई इकडे चपातीचं पीठ मळते. तर घरातली सर्व कामं पण झालेली आहेत. आता आम्ही लागतो आई आणि मी जेवणाला. आई चपातीचं पीठ मळते, चपात्या करायच्या आहेत. प्रीतला जायचं आहे कामाला, त्यामुळे डब्याची तयारी सुद्धा करायची आहे. ओवीची ड्रॉइंग चालू आहेत. पप्पा आणि काका गेलेले आहेत बाहेर. तर आता पटापट जेवणाची तयारीला लागतो, 12 वाजतील पटकन. तर इकडे माणसं बसलीत. गुड्डी मावशीसाठी काहीतरी स्पेशल चालू आहे. नको मला दाखवूच नको, मला नंतरच स्पेशल एकदम सरप्राईज हवंय मला. तर ओवी करते माझ्यासाठी बर्थडेचा कार्ड, ग्रीटिंग कार्ड बनवते. ओके, हॅपी बर्थडे. ओ माय गॉड, लव काढलेला आहे. तर गुड्डी मावशीचा बर्थडे येतोय आता जाऊ. तर ओवी कडून मला गिफ्ट येणार आहे स्पेशल. तर काय लिहिलं हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. अगदी गुपचूप बेडरूममध्ये बसलं आहे लिहायला, कारण तर गुड्डी मावशी बघेल मी काय लिहिते ते. है ना?
तर ती ग्रीटिंग कार्ड बनवते माझ्यासाठी. बापरे एवढे पेज आहेत. तर चला तू कर तुझं काम. बाय. नमस्कार मंडळी. नमस्कार. चपात्या चालू आहेत आमच्या. जेवणाची तयारी. जेवणाची तयारी चालू आहे. झाली की नाही पूर्ण? नाही. आज संडे आहे ना, तर चिकन आहे आणि तुला अंड्याची भुर्जी बनवली डब्याला आणि तर चपाती बनवते. ओके. तर ते चालू आहे जेवण पटापट. ओवी कुठे गेली ती बघ, पार्सलवाली आली. आलो आलो. काय झालं, कोण आलाय? अच्छा पार्सल आले का? द्या आमचे पार्सल. थँक यू. पार्सल आलेत घेऊन मॅडम. त्याला येतच नव्हता रोड. हो झोप झाली का? घरी जायचं आता. पेपर आहे ना उद्या, अभ्यास करायला पाहिजे मराठीचा. नाश्ता देऊ का? चहा वगैरे काय अजून हवाय? बस ओवी झोपेतून उठलेली आहे. पहिला तिला हवाय ब्रेड आणि बटर लावून. तर हा तिचा नाश्ता आहे. चहा पण नको, दूध पण नको आहे तिला. काय देऊ अजून? ओके. आणि आमची झोप झालेली आहे दोघींची. केस बघा दोघींची. मी पण विंचरने फ्रेश पण नाही आले. पहिले चहा आणि ब्रेड आणि बटर खातोय, तेव्हा जरा आम्हाला बरं वाटेल, है ना. पण आता ओवीच्या मम्मीचा फोन आलेला आहे, त्यामुळे ओवीला तर जावं लागेल, है ना. अगं तिचा पेपर आहे उद्या आणि इथे घरी राहून ती अजिबात अभ्यास करत नाही. तर दीदी बोली पाठव तिला, तर बाबा तिला घेऊन जातील घरी. ओके ना. नंतर येशील ना परत राहायला? ओके. तर सध्या मूड नाही आहे, झोपेतून उठले त्यामुळे काहीच बोलत नाही आहे. घरी जायच्या अगोदर म्हणजे गुड्डी मावशी थोडस बॅडमिंटन खेळूया आपण, है ना. मग नको मग राहू देसल कॅन्सल. हां पाहिजे कोणाला, आता समजलं कोणाला पाहिजे ते. तर ती बोले एक आपण खेळूया बॅडमिंटन 5-10 मिनिटं जायच्या अगोदर. मम्मीचा फोन आला, निघायला लागेल आपल्याला. ठीक आहे. चलो चलो बॅग घाला. बाय बाय. ते बघ केवढी बॅग घेऊन आले आणि किती अभ्यास केला हो. काय ग किती 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 अभ्यासाला आणलेलं हो तिने. खाऊ दिलंय आजीने. आजीने हो. बाय बाय. आणि उद्याच्या पेपरासाठी बेस्ट ऑफ लक. चांगला पेपर ली. बोल बोल काय. एक तरी गेलंच काय. ओके ओके बाय बाय. आता आले मी टेरेसवर. संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजायला आलेली आहेत आणि सूर्यास्त पण होईल आता. संध्याकाळी वरती यायला छान वाटतं मला. आणि आता ओवी सुद्धा गेलेली आहे घरी, तिचा एक्झाम आहे उद्या म्हणून तिला पाठवली घरी. तर आता ओवी गेली तर घर एकदमच शांत शांत वाटायला लागलेलं आहे. आणि ती असली की एकदम घर एकदम बोलकं असतं, तिचा आवाज असतो घरामध्ये पूर्ण. हे हवं, हे खेळायचं आहे. तर आता घर एकदम शांत वाटते. आई पप्पा काका आणि मीच आहे. प्रीत गिरीला आहे कामाला. तर आज फुल धमाल आली. तिला पण अजून राहायचं होतं पण तिची एक्झाम आहे म्हणून तिला मी पाठवलं. का अजिबात अभ्यास करत नाही माझ्याकडे. थोडा वेळ बस 5 मिनटं करते नंतर परत खेळायला जाते. असं इकडे आम्ही तिची खूप लाड करतो त्यामध्ये आमचं ऐकत नाही. घरी गेल्यानंतर कशी दिदी असते ना, ती बरोबर अभ्यास करते. म्हणून तिला बोललो आता एक दिवस राहिलीस ना, तर नेक्स्ट डेला ये तू, म्हणजे तुझी एक्झाम संपल्यानंतर ये राहिला, आपण मस्त बाहेर वगैरे फिरायला जाऊ, मजा करू. तर त्याच्यावर तिला आता पाठवलं आहे घरी गेली. तर मस्त होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.